नमस्कार, मी स्वाती राव, स्वातीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला मालवणी थाळी दाखवणार आहे, ताट दाखवणार आहे, म्हणजे चिकन वगैरे दाखवणार आहे मी तुम्हाला. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला भाकरी सुद्धा दाखवणार आहे, तांदळाची भाकरी. तर तांदळाच्या भाकरीसाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं आणि ते उकळत ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. तसं मी एक वाटी पाणी ते गरम करायला ठेवलं आहे. बघा, मी सगळं वेगवेगळं तुम्हाला दाखवते आहे जसजसं मी बनवेन तसं. तर मी एक वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी चवीसाठी थोडंसं मीठ टाकते आहे असं. तर मी त्याच्यासाठी मीठ टाकलेलं आहे. आता मी हे पाणी उकळायला आलेलं आहे, जवळजवळ उकळलं आहे बघा पाणी. तर मी आता हे हळूहळू टाकून त्याच्यामध्ये हलवून घेणार आहे. ते उकड काढायची आपल्याला अशी. हे आता आपलं उकड काढून मी बाजूला करून ठेवते. तोपर्यंत 5 मिनिटं मी त्याला झाकून ठेवते. हे बघा, बंद करू आपण. एका बाजूला मी कुकरमध्ये मी चिकन करणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे बघा, जवळजवळ 1 चमचा तेल आहे, जास्त तेल नाही आहे. तर मी तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याचबरोबर मी भात पण बनवून घेतला आहे. हा बघा, गरम गरम भात आहे. तर मी भात बनवून घेतला आहे आणि आता माझा भातसुद्धा झालेला आहे. तर मी भात उतरवून बाजूला घेते आहे आणि त्याच्यामध्ये मी सुकी कलेजीसुद्धा बनवते आहे. एका बाजूला सुकी कलेजी बनवते आहे, त्याच्यासाठी तेल ठेवलंय जरासं पॅनमध्ये. आणि आता मी ते गरम होईपर्यंत मी ते तुम्हाला चिकनचं दाखवणार आहे. तर मी हे चिकनचं ह्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे मी. तर मी त्याच्यामध्ये सोलकढीचं वगैरे पण दाखवणार आहे. सोलकढी वगैरे सगळं एकत्रच दाखवणार आहे. तर त्यासाठी सगळं साहित्य मी एकत्रच ठेवलं आहे. बघा, मी हा चिकनसाठी थोडासा कांदा घेतलेला आहे फोडणीला, कढीपत्ता घेतलेला आहे मी. हे आपल्याला सोलकढीला लागणार आहे. ते मी ज्यावेळी सोलकढी हे करेन त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन. तर ह्याच्यामध्ये कांदा आहे, नारळ आहे आणि टमाटर आहे आणि थोडंसं अख्खे धणे घेतले आहेत मी. आणि ह्याच्यामध्ये लसूण आहे, आलं आहे आणि मिरच्यासुद्धा आहे. अशा रीतीने हे सुक्कं वाटण मी कांदा नारळाचं वाटण करून घेतलेलं आहे. तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा हे कढईमध्ये कांदा टाकून घेते आहे. बघा, एक वाटी मी कांदा टाकते त्याच्यामध्ये. कांदा होईपर्यंत मी तुम्हाला दाखवते चिकन. याच्यामध्ये एक चिकन घेतलेलं आहे बघा, जवळजवळ 1/2 किलो चिकन आहे हे. त्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे, चिकनला लागेल एवढं मीठ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि एक वाटी दही लावलं आहे, दही टाकलं आहे आणि हळद टाकलं आहे. असं हे लावून घेतलेलं आहे, 10-15 मिनिटं मी ठेवून दिलेलं. ते मी आता तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये कलेजी घेतली आहे, थोडीशी कलेजी आहे, मला सुकी बनवायची आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, आल्या लसणाची पेस्ट वगैरे सगळं टाकलेलं आहे. जरासा गरम मसाला मी आता टाकेन त्याच्यामध्ये. तर अशी ही कलेजी घेतली आहे. तर आता ह्याच्यामध्ये वगैरे सगळं रेडी आहे, तेल झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये कलेजी टाकते. तर चिकन होता होता आपलं ही कलेजी सुद्धा सुकी होऊन जाईल. आता आपला हा कांदा झालेला आहे. आपण थोडासा कढीपत्ता ह्याच्यामध्ये टाकूया. थोडा कढीपत्ता मी कलेजीमध्ये टाकलेला आहे आणि हे वाटण सुद्धा आपण टाकूया. मी अंड्यामध्ये मी चिकनमध्ये 2 अंडी टाकणार आहे. हे बघा, मी अंडी घेतलेली आहे अशी. तर 2 अंडी मी बॉईल करून टाकणार आहे त्याच्यामध्ये. आपण ह्या चिकनचा मसाला चांगला परतवून घेऊया. त्याच्यामध्ये आपण आता कलेजीमध्ये मी सगळं टाकलेलं आहे. आपण चिकनमध्ये सुद्धा मी हळद थोडीशी टाकली आहे, तरी पण आपण ग्रेव्हीला लागणारी म्हणून थोडीशी हळद टाकते आहे. मी मिरची पावडर टाकते आहे, लाल मिरची पावडर. आणि
थोडासा मी गरम मसाला टाकते त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये पण मी थोडासा टाकते. याच्यामध्ये थोडस मीठ टाकते आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. खोकला येतोय भरपूर, हसका लागलाय, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. आता मी ह्याच्यामध्ये चिकन टाकणार आहे. मी झाकण ठेवू, दोन शिट्ट्या मारून घेऊया आपण. तांदळाचं पीठ आपण जे उकळ काढलेली ती आपली रेडी झालेली आहे, म्हणजे तयार झालेलं आहे ते. आता मी इथे ते मळून घेणार आहे. जरास थंड करूया आपण 2 मिनिटं. त्याच्यातून टोपामधून काढून घेऊया हे बघा असं, आणि मग ते मळून घ्यायचंय. आता आपलं हे पीठ सुद्धा तांदळाचं भाकरीचं म्हणजे तयार झालेलं आहे बघा, मस्त असं. आता 5 मिनिटांसाठी त्याला तोपर्यंत ठेवूया, तोपर्यंत आपण सोलकढी करून घेऊया. तर ह्याला मी असं 2 मिनिटं झाकून ठेवते. झाकून ठेवूया आपण. आता आपली हे कलेजी पण झालेली आहे बघा, कलेजी झालेली आहे. मी कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊन बंद केलेलं आहे, तोपर्यंत थंड होईल तोपर्यंत आपण सोलकढी करून घेऊया. हे बघा मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आहे, आपली कलेजी झालेली आहे. मी बंद करते. कलेजी सुद्धा झालेली आहे आणि आपली हे पण झालेलं आहे, चिकन पण झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला सोलकढी दाखवणार आहे. तर सोलकढीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. मी याच्यामध्ये छोटी एक वाटी नारळ घेतलेला आहे. मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. 1 मिरची टाकणार आहे. मी 2 मिरच्या घेतले पण 1 मिरची टाकणार. ह्या 7-8 कळ्या लसूण टाकते आहे मी त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी थोडंसं 1 चमचा जिरं टाकणार आहे. 1 चमचा आगळ टाकणार आहे, म्हणजे कोकमाचा रस टाकते. मी त्याच्यामध्ये मीठ टाकते आहे. थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला. थोडीशी आपल्याला हिंग लागणार आहे. तर मी असं हिंग टाकते. आता मी थोडंसं पाणी टाकून ते वाटून घेणार आहे. थोडंसं अगोदर आपण पाणी टाकूया, नंतर आपल्याला लागेल तर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. आता हे वाटून झालेलं आहे आपलं. मिक्सरमधून काढून घेतले वाटलंय मी चांगलं. तर आता मी हे गाळून घेणार आहे पाणी टाकून. सोलकढी बनवायची आहे आपल्याला, तर ते गाळून घ्यायचंय. ते आपण आता गाळून घेऊया. आता ही बघा मी गाळून घेतली आहे सोलकढी, आपली तयार आहे. त्याचबरोबर आपलं चिकन सुद्धा झालेलं असेल. आता
हे बघा आपलं चिकन पण झालेलं आहे. तर आता मी त्याच्यामध्ये हे अंडी टाकणार आहे. मला अंडी टाकायची आहे म्हणून मी अशी त्याच्यामध्ये दोन अंडी टाकते आहे. आता मला कोकणातला चुलीवरचा टेस्ट द्यायचा आहे ना चिकनला, म्हणून मी त्याच्यामध्ये हा कोळसा, भाजलेला कोळसा घेतलेला आहे. तर मी त्याच्यामध्ये वरून जरासं तूप टाकते आहे, मस्त असं तूप. त्याला मला अशी कोकणातली चुलीवरची टेस्ट द्यायची आहे म्हणून मी त्याला परत झाकण लावते आहे 2 मिनटं आणि बंद करून घेते. एक बाजूला मी तवा ठेवून दिलेला आहे. आता आपण भाकरी करायला घेऊया. हे बघा भाकरीचं पीठ छान असं झालेलं आहे आपलं मळून. परत एक वेळ त्याला असं मस्त मळून घेऊया. तर आपलं हे पीठ झालेलं आहे. आता मी तुम्हाला भाकरी कशी करायची ती दाखवते आहे. इथे मी पोलपाट घेतला आहे. इथे मी सुक्कं पीठ घेतलेलं आहे बघा हे तांदळाचे. आता मी इथे लाटते भाकरी. दोन मिनिट अशी हातावर हे करून घेते. आपण इथे थोडस पीठ लावूया पोलपाटला. मग मी लाटून घेते भाकरी. अशा रीतीने मस्त अशी लाटून घेऊया. ही उकडलेल्या पिठाची भाकरी आहे. भाकरी लाटून पण झालेली आहे. मी एका बाजूला तवा ठेवलेला आहे आणि आता टाकूया आपण. बघा ही एवढी मोठी पोलपाट भरून मोठी अशी भाकरी झालेली आहे. पण ज्यावेळी आपण ही तव्यावर टाकू ना त्यावेळी ती भाकरी थोडीशी आखडली जाते, म्हणजे छोटी होते ती भाकरी. आता बघा ही मी केवढी मोठी भाकरी बनवलेली आहे. आता आपली ही भाकरी तयार झालेली आहे. आता मी तव्यावर टाकते भाकरी. हे बघा केवढी मोठी अशी भाकरी झालेली आहे. आता आपण ती भाकरी तव्यावर टाकूया. तवा सुद्धा गरम झालेला आहे. बघा मी अख्खा एवढी मोठी भाकरी बनवलेली आहे. बघा ही अशी छान फुगलेली भाकरी आहे, मस्त अशी. तर आपली ही भाकरी आता झालेली आहे. बघा बघा मी भाकरी फिरवून घेतली आहे दुसऱ्या बाजूने. अशी ही गोल गरगरीत मस्त भाकरी झालेली आहे आपली. आता हे आपलं चिकन सुद्धा झालेलं आहे. तर मी काढून दाखवते तुम्हाला. मस्त चिकन झालेलं आहे बघा. त्याला एकदम छान अशी चुलीवरची टेस्ट आलेली आहे. तर आता मी तुम्हाला हे थाळी सर्व करून दाखवते कशी करते ती. आता मी हे ताट बघा मस्त असं सजवलेलं आहे. ताट तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. सोलकढी आहे, चिकनचा रस्सा आहे, सुकी कलेजी आहे आणि त्याचबरोबर मी एक अंडंसुद्धा टाकलेलं आहे. भात आहे, भाकरी आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रोज काही ना काही व्हिडिओ टाकत असेल. तुम्हाला आवडत असेल की नाही आवडत असेल मला माहिती नाही, पण तुम्ही नक्की, मी हे घरच्या घरी हे मालवणी पद्धतीचं घरच्या घरी हे ताट रेडी केलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.